ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सव रंग यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, 8 ऑगस्ट रविवार या दिवशी आलेली आहे आषाढी अमावस्या। मित्रांनो, या आषाढी अमावस्येलाच दीप अमावस्या असंही म्हटलं जातं। दीप म्हणजेच दिवा। मित्रांनो, आपण आपल्या देवघरात तुळशीजवळ दररोज दिवा हा लावतोच। दिवा हा आपल्याला प्रकाश देतो, जीवन देतो, आपल्या जीवनातील अंधकार दूर करतो। मित्रांनो, या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आषाढी अमावस्येला दीपपूजन केलं जातं। या दिवशी आपल्या घरात जे काही दिवे आहेत ते सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करून एका चौरंगावर स्वच्छ कपडा अंथरून त्यावर आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत। मित्रांनो, देवघरातील दिवा आपल्याला देवघरातच ठेवायचा आहे। तुळशीजवळ जो आपण दिवा लावणार आहोत तो सुद्धा तुळशीजवळच ठेवायचा आहे। हे दिवे सोडून इतर सर्व दिवे आपल्याला चौरंगावर ठेवायचे आहेत। त्यांची धूप दीप अक्षता वाहून आपल्याला पूजा करायची आहे। या पूजेसाठी आपण कणिक आणि गुळाचे दिवेही बनवू शकता। गव्हाचं जे पीठ असतं त्यामध्ये थोडंसं गूळ टाकून त्यापासूनही आपण काही दिवे बनवू शकतो आणि त्यांची पूजा करू शकतो। तर मित्रांनो, या सर्व दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे। हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर एक मंत्र आपल्याला बोलायचा आहे। मित्रांनो, हा मंत्र आपण एकदा बोलला तरीही चालेल, किंवा 9 वेळा, 11 वेळा, 21 वेळाही तुम्ही हा मंत्र बोलू शकता। मंत्र आहे, शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा, शत्रु बुद्धि विनाशाय दीप ज्योति नमोस्तुते, दीपो ज्योति परम ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दनः, दीपो हरतु मे पापं संध्या दीप नमोस्तुते। मित्रांनो, या मंत्राचा अर्थ असा आहे की त्या दिव्याच्या प्रकाशाला माझं नमन आहे, जो वातावरणात शुभता, स्वास्थ्य आणि समृद्धी आणतो, जो वातावरण आणि मनातून अनैतिक भावना व नकारात्मक शक्तीला नष्ट करतो, ज्या दिव्याच्या प्रकाशाने शत्रुभावाचा विनाश होतो, अशा दिव्याला माझं नमन आहे। मित्रांनो, हा मंत्र बोलून झाल्यावर आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तीही आपल्याला बोलून दाखवायची आहे, ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। आणि हो मित्रांनो, यानंतर आपल्या घरातील जे मुले किंवा मुली आहेत, लहान मुले मुली असतील, त्यांनाही आपल्याला या दिव्याने ओवाळायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला दीपपूजन करायचं आहे आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या घरातील दिव्यांसमोर अशा प्रकारे आपल्याला दीपपूजन करायचं आहे आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी दिव्यांना प्रार्थना करायची आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद।